जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर। आजचा विषय खूप खास आहे, आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे। का महत्वाचा आहे हे तुम्हाला कळेलच, पण तुम्ही जसं थंबनेल वाचलं असेल, थंबनेल पाहिलं असेल, किंवा जर तुम्ही पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संबंधित आहे, तर आज आपण पाहत आहोत बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये आपण 90 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आहे आणि 90 दिवसामध्ये झिरो पासून हिरो कसं बनायचं आहे। मग मुली म्हणतील, मॅडम हिरोच हिरोईन का नाही? अरे तुम्ही पण हिरो चालतंय की आता झिरोईन पासून हिरोईन तर नाही म्हणू शकत ना, म्हणून झिरो पासून हिरो बनायचं आहे। पुन्हा सांगेल, 25 पैकी 25 मार्क मिळवणं थोडस कठीण जातं, अशक्य नाही, हो ना, इम्पॉसिबल नाही। कारण आपण खूपदा ऐकलं आहे अशक्य मध्ये पण शक्य हे आहे आणि इम्पॉसिबल मध्ये देखील पॉसिबल हा शब्द आहे, त्यामुळे अशक्य असं काहीच नाही। 25 पैकी 25 मार्क सुद्धा भेटू शकतात जर आलेले प्रश्न सगळे सोपे असतील तर। आउट ऑफ मार्क कधी कधी भेटू शकत नाही, कारण की एखादा प्रश्न वेगळा येतो, एखादा प्रश्न पटकन आठवत नाही कसा सोडवायचा, आणि काही वेळेला तर काय होतं, वेळच पुरत नाही ना मॅडम, है ना। तर आपण करूया सुरुवात, कसा करायचा बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास आणि कशी आहे स्ट्रॅटेजी। पण त्याआधी लेक्चरला लवकर लाईक करून घ्यायचा आहे आणि लेक्चरला पटकन शेअर करायचा आहे, जेणेकरून मी सुरुवात करते आपल्या स्ट्रॅटेजीला आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कसे मार्क मिळवायचे आहेत। आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जुने विद्यार्थी म्हणजे खूप 1-2 वर्षापासून अभ्यास करताय, किंवा 1 मार्कापूर्वी वेटिंग वर होतात, किंवा जे नवीन विद्यार्थी आहे, अशा दोघांसाठी उपयुक्त असणार आहे। तर करूयात प्रवासाला सुरुवात झिरो टू हिरो पासून। सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, कुठल्याही विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला गरजेचं असतं ते म्हणजे त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती, हो ना। फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा प्रोडक्ट विकत घेताय, तर विकत घेण्याच्या आधी तुम्ही त्याची संपूर्ण माहिती पाहता। तुम्ही मोबाईल विकत घेताय, तुम्ही लॅपटॉप विकत घेताय, घरी फ्रीज, एसी किंवा टीव्ही, जे काही विकत घेता तुम्ही कंपॅरिझन करता, किंवा तुम्ही त्या स्पेसिफिक प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती घेता। मग त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करताना ज्या विषयाचा अभ्यास करतोय त्या विषयाचा संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। मग आता संपूर्ण माहिती इन द सेन्स म्हणजे काय, की संपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की आपल्या बुद्धिमत्ता या विषयामध्ये अभ्यासक्रम काय आहे, हो ना। एकदा का आपण व्यवस्थित अभ्यासक्रम पाहिला की मग आपण वळूयात आपल्या पुढच्या स्टेपकडे। आता हा जो मी अभ्यासक्रम देत आहे, हा पोलीस भरतीचाच नाही, हा तुम्हाला इतर ठिकाणी पण चालू होईल किंवा लागू होईल, आणि याच्यामध्ये प्लस मायनस काही टॉपिक केले तर ते तुम्हाला गट ब गट करंत गट क पर्यंतचे पण लागू होतील। पोलीस भरती ही आपली जर गट क मध्ये आपण घेतली, तर गट ब आणि गट क, तुम्हाला माहिती आहे एमपीएससी मध्ये गट ब गट क ला एकत्र केला आहे। मग आपण 12वी पास आहोत, त्यामुळे आपले प्रश्न जास्त कठीण येत नाही, पण त्यांचे टॉपिक आणि आपले टॉपिक सारखेच आहेत। मग एखादा प्रश्न कठीण आला की आपण वेड्यासारखं ओरडत फिरतो की एमपीएससीचा पेपर काढला, एमपीएससीचा पेपर काढला। राज्यसेवेचा पेपर वेगळा असतो, त्यातले प्रश्न वेगळे असतात। गट ब गट क तलाठीमध्ये पण तलाठी पण गट क मध्येच आहे, त्यामुळे तलाठीचा पेपर वेगळा, कारण तो ग्रॅज्युएशन बेसवर असतो, टॉपिक सेम असतात। 1-2 प्रश्न आले किंवा थोडेसे जास्त प्रश्न आले की आम्ही नुसता गोंगाट करतो वेड्यासारखा की आम्ही अभ्यास केला होता पण पेपर कठीण आला होता। अरे तुम्ही जो अभ्यास केला ना, तो फक्त लिमिटेड अभ्यास केला। तुम्ही काय म्हंटलात की जो काही अभ्यास मी करतोय तो पोलीस भरतीचाच करणार, त्याच्यापेक्षा वरती जाणार नाही। अरे पण तुम्ही स्वतःहून गट पाडलेले आहेत की हे 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 टॉपिक फक्त पोलीस भरतीचे, इतर गट ब गट करते, असं नाही होत। सगळ्यात पहिले आपण बुद्धिमत्ताच्या सिलॅबस मध्ये सगळ्यात पहिले आपण सुरुवात करतो तो म्हणजे वर्णमालिकामध्ये। वर्णमालिका आपलं झालं की आपला दुसरा टॉपिक असतो संख्या मालिका। संख्या मालिका झालं की काय काय शिकतो रे आपण, बघू कोणाकोणाला किती टॉपिक आठवतात। समान संबंध, ज्याला सहसंबंध किंवा परस्पर संबंध देखील म्हणतात। त्याच्यानंतर वर्गीकरण, ज्याला विसंगत घटक ओळखणं हे देखील म्हणतात। त्यानंतर आहे सांकेतिक भाषा, ज्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना डाऊट असतात किंवा पटकन ते समजत नाही। सहावा टॉपिक घेऊ आपलं सांकेतिक भाषा झालं की आहेत वेन आकृत्या। वेन आकृत्या झालं
की तुम्हाला येतं विधान आणि अनुमान, तर्क व निष्कर्ष, विधाने आणि निष्कर्ष असं पण म्हणतात, तर्क अनुमान पण म्हणतात. ते झालं. आठवा टॉपिक तुम्ही घेऊ शकता रांगेतील स्थान. नववा टॉपिक आहे तुमचं तुलना. मग आहे नातेसंबंध. मग अकरावा टॉपिक बसतं तुमचं दिशाज्ञान. दिशाज्ञान झालं की दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो. त्यानंतर वैवारी, बुद्धिमत्तात पण आहे आणि गणितात पण आहे. घड्याळ, किती हुशार आहे बघा मी, 11 वर्ण डायरेक्ट 18 वर गेली आहे. तेच म्हटलं, टॉपिक तर बाकी आहेत अजून खूप. घड्याळ तुमचा 15वा टॉपिक, बैठक व्यवस्था. सोळावा टॉपिक माहितीचं पृथक्करण, ज्यावर माहिती येते आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. 17वा टॉपिक आहे आपला घन व फासा. अजून एक टॉपिक आहे आपला कोड सोडवा. झाले का, एवढेच टॉपिक आहेत का बुद्धिमत्तामध्ये? नाही, अजून काय. आता हे जे टॉपिक आहे हे सगळे थेअरीवर झाले, हा ना. याच्यामध्ये प्रश्न वाचायचे आणि सोडवायचे. आता उरलेले जे तुमचे टॉपिक आहेत ते कशावर आहेत? तर ते आकृत्यांवर टॉपिक आहेत, हो ना. एक मिनिट, सॉरी. मग आता आपण आकृत्यांवर टॉपिक कसे आहेत, कुठले आहेत, कोण सांगू इच्छित मला पटकन पटकन पटकन. आपल्याला हे सगळं काही डिस्कशन करायचं आहे, पण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. किती टॉपिक झाले इथे? 17, 18, 19. आरसा, आरसातलं प्रतिबिंब किंवा प्रतिमा. पाण्यातलं असतं प्रतिबिंब. त्यानंतर आहे तुम्हाला आकृत्या मोजणं. अजून आहे तुम्हाला आकृत्यांवर आधारित प्रश्न, ज्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात. मग आता हे होतं तुमचं वर्बल, नॉन वर्बल असं म्हणतात, है ना. नॉन वर्बल मध्ये मोस्टली आकृत्यांचा समावेश असतो. ठीक आहे, आता याच्यामध्येच प्लस मायनस जर केलं तर आपले टॉपिक होऊन जातात. मग आता टोटल टॉपिक आहेत आपले 22. अजून जर त्याच्यामध्ये फोड केले तर 25 आणि 30 पर्यंत पण आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो, काही अडचण नाही. पोलीस भरतीमध्ये वर्णमालिका, संख्या मालिका, समान संबंध, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, वेन आकृतीला, विधान अनुमानला थोडे कमी, रांगेतील स्थान, तुलना, नातेसंबंध, दिशाज्ञान, दिनदर्शिका, वैवारी, घड्याळ, बैठक, माहितीच्या पृथक्करणा कमी प्रश्न येतात, घन व फासा, कोड सोडवणे आणि हे आकृते, हे सगळेच महत्वाचे. मॅडम काय मस्ती करताय? जे विद्यार्थी विचारतात मॅडम महत्वाचं काय आहे, तर बाळांनो महत्वाचं सगळंच आहे. आपला काही 10वीचा सिलेबस नाहीये की हा टॉपिक 8 मार्काला, हा टॉपिक 2 मार्काला, हा टॉपिक 1 मार्काला, हा टॉपिक 0 मार्काला, असं काही नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेट होणारा पेपर वेगवेगळा असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25च प्रश्न असतात असे नाही, काही ठिकाणी कमी देखील प्रश्न असतात. काही ठिकाणी एकाच दोन टॉपिकवर प्रश्न विचारले जात नाही, काही ठिकाणी एकाच टॉपिकवर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. आपण ते स्पेसिफिक सांगू शकत नाही. आता यावेळेच्या BYQ मध्ये जर काही चॅप्टरवर जास्त प्रश्न विचारले गेले तर नक्की असं नाही की पुढच्या टॉपिकवर जास्तच विचारले जातील. काहीच सांगू शकत नाही, पेपर सेट करणाऱ्यावर असतं की त्याला कसा सेट करायचा आहे तो पेपर. त्याच्यामुळे असलेले सगळे टॉपिक हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता हे टॉपिकची माहिती आपल्याला कळली. वर्ण म्हटलं, वर्ण संख्या म्हटलं की संख्या, दिनदर्शिका म्हटलं की कॅलेंडर, घड्याळ म्हटलं की घड्याळ, दिशाज्ञान म्हटलं की दिशा येतील, नातेसंबंध म्हटलं तर नातेवाईक येणार, तुलना म्हटल्यानंतर कंपॅरिझन होणारच, रांगेतील स्थान म्हटल्यावर रांग असणारे, बैठक व्यवस्था म्हटल्यावर कसे बसतायत ते असेल, माहितीवर असतील म्हणजे माहिती दिली जाईल, घन फासा म्हटलं की घन असणार. एवढं बेसिक आपल्याला कळतंय, हो ना. मग आता जे विद्यार्थी नवीन पहिल्यांदा अभ्यास करतायत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय?
तर तुम्हाला 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपचं बुक माहितीये का? तर मी तुम्हाला सांगते, तर 5वी आणि 8वीचं जे स्कॉलरशिपचं बुक आहे ना, त्यामधील देखील हेच टॉपिक आहेत आणि त्यामध्ये देखील असेच प्रश्न असतात. तर जर तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्टिंग पासून अभ्यास करायचा आहे की डायरेक्ट कुठल्या मोठं बुक घेऊ नका, काय घ्या सगळ्यात पहिले, 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक बघा. त्यामध्ये अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या बेसिक कन्सेप्ट पहा. किंवा बॅच लावायची असेल एखाद्या ठिकाणी तर बॅच लावा. आणि जे विद्यार्थी चुकत आहे, जे विद्यार्थ्यांकडनं मिस्टेक होते, अशांनी सुद्धा 5वी ते 8वीच्या पुस्तकामध्ये अगदी 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 सोप्या भाषेत, एकदम छान असे सोप्या भाषेत सगळे कन्सेप्ट दिलेले आहेत, ते वाचून काढायचे. ते झालं, आपल्याकडे सिलॅबस सगळा वाचायला घेतला झालं की आता तुम्हाला पुढची स्टेप काय करायची आहे, कोण सांगू इच्छित? पुढची स्टेप काय करायची? पुढची स्टेप करायची जो अभ्यासक्रम आहे, पण आता ती वेळ नाही. बरं बाळांनो, आता वेळ नाही. पुढची स्टेप आहे की कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले आहेत आयोगाने, म्हणजे आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये, हे पाहायचंय. काय पाहायचंय? कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न, हे कसं करणार? पीवायक्यूचा अभ्यास. आता शेवटचे काही दिवस आहे, पीवायक्यूचा अभ्यास अगदी भारी करायचा. भारी करायचा म्हणजे प्रश्न पाठ करायचे का? नाही. प्रश्न पाठ न करता प्रश्न कुठल्या टॉपिक मधनं आलाय आणि कुठल्या टाईप वर आलाय हा महत्वाचा आहे. प्रश्न जेव्हा आपण पाहतोय तेव्हा तो प्रश्न सोडवायला आपल्याला किती वेळ लागतोय हे आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे. जर आपण पाहिलं तर 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे, त्याच्यात 30 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आणि जीके झालं की उरलेल्या 30 मिनिटांमध्ये गणित आणि उरलेल्या 30 मिनिटांमध्ये बुद्धिमत्ता, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे विचार करा आपल्या स्पीड काय पाहिजे. आता काही विद्यार्थी काय करतात, पीवायक्यूच्या मॅडम जवळजवळ नाही म्हटलं तरी 7 ते 8 प्रश्न रिपीट होतात, हो ना, मग या रिपीट प्रश्नासाठी मी 100 प्रश्न पाठ करणार. मी म्हणणार मेंटलपणा, निव्वळ मूर्खपणाच म्हणू शकतो आपण याला. 7 ते 8 प्रश्न रिपीट होत आहेत त्याच्यासाठी 100 प्रश्न पाठ करतो आपण. आणि होतं काय की सेम टू सेम नावं असतात पण प्रश्न थोडस म्हणजे उलट विचारलं जातं किंवा ऑप्शन काहीतरी वेगळे असतात. पण आमचं ऑप्शन पण पाठ असतं आणि प्रश्न पण पाठ असतो, त्यामुळे आम्ही तिथे हातचे 2-3 मार्क घालवून येतो. तर आपल्याला पीवायक्यू पाठ करायचे नाही आहेत. जे नवीन विद्यार्थी आहेत, पीवायक्यू कसे विचारले गेलेत फक्त एवढंच पाहिजे. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कसे विचारले गेलेत, कुठे सोपे विचारले कुठे कठीण विचारले, हे 1 वर्षीच्या पीवायक्यू मध्ये समजत नाही. तर तुम्हाला पीवायक्यूचा हा 2 वर्षांच्या पीवायक्यूचा अभ्यास करावा. अभ्यासक्रम कळला आहे, 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिपचं बुक वाचून झालेलं आहे, पीवायक्यू पाहिलेले आहेत, कसे प्रश्न विचारले गेलेत हे कळलेलं आहे, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत कुठल्या टॉपिकचे ते सुद्धा कळलेलं आहे, आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती प्रश्न आणि किती कठीण किती सोपं विचारलं गेलं हे सुद्धा सगळं कळलं आहे. मग आता तुम्हाला, तुमच्याकडे बराचसा वेळ आहे, 90 दिवसांचा वेळ आहे ना. अरे हे 15 दिवसांमध्ये झालं ना तरी खूप आहे. 15च्या ऐवजी 1 महिना घ्या. किती घ्या? 1 महिना घ्या तुमच्याकडे. ठीक आहे, झालं काय तेवढ्या दिवसांमध्ये. मग आता पुढचा 1 महिना काय करायचं? आपले 22 टॉपिक आकृत्यांच्या सोप्या असतात, एका दिवसात 2-3 संपवू शकतात. माझ्या विषयाचा अभ्यास दररोज 1.5 तास झालाच पाहिजे. बुद्धिमत्ताचा अभ्यास हा दररोज 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं हे कंपल्सरी झाले पाहिजेच, म्हणजे पाहिजेच. बुद्धिमत्तामध्ये लॉजिक लागतं, लॉजिक लावताना पटकन लागत नाही, त्यामुळे विद्यार्थी कंटाळतो आणि बुद्धिमत्ता हा विषय बाजूला सारतो. पण आपण जे दररोज पाहतो, घड्याळ, कॅलेंडर, नातेवाई, आपल्यात होणारी तुलना, आपण लहानपणी शिकलेलो ABCD, लहानपणी शिकलेलं 1 2 समसंख्या विषम संख्या, लहानपणी शिकलेलं वेगळा घटक ओळखा, हे सगळं फक्त बुद्धिमत्तामध्ये आहे, जे तुम्ही दररोज पाहता, दररोज तुमच्याशी रिलेटेड आहे किंवा लहानपणापासून शिकलेले आहात. मग बुद्धिमत्तासारखा सोपा विषय आहेच नाही. का घाबरतात, का कंटाळा करतात, का बॉयकट करतात मला माहित नाही. मग आता पुढच्या 1 महिन्यामध्ये जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्यावर तुम्हाला दररोज प्रश्न सोडवायचे आहेत. तर दररोज तुम्हाला टॉपिक वाईज
एक दिवस एक टॉपिक 25 प्रश्न 30 मिनिटात. बरं जाऊ द्या, 30 मिनिटात नको, सध्या 25 प्रश्न सोडवा फक्त. हो ना, काय करायचं, टॉपिक वाईज प्रश्न सोडवायला घ्यायचे, एक दिवसात एक टॉपिक घ्यायचे, 25 प्रश्न सोडवायचे आहेत. मग असे तुमचे 22 टॉपिक. संडेला जर सोडलं, संडेला रेस्ट करा, संडेला नका टेन्शन घेऊ, एक दिवस रेस्टचा घ्या, एक दिवस सगळं काय अभ्यास केलाय 6 दिवसाचा तेवढा पाहण्यासाठी घ्या. मग 6 दिवस झाले, 4 संडे गेले, तर 24 दिवस उरतात तुमच्या हातामध्ये. त्या 24 दिवसामध्ये 2 दिवस इकडे तिकडे गेले, बाजारात गेलो, मित्रांकडे गेलो किंवा मूवी पाहायला गेलो, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कट टू कट टाइम टेबल बनवायचं नाहीये, तुम्हाला सांगितलेलं आहे. तर 22 दिवसामध्ये तुमचे 22 टॉपिक होऊ शकतात. किती प्रश्न? 25 प्रश्न. सराव करायचे. मग आता हे 25 प्रश्न कुठून घेणार? तर एक काम करा, आपला टिक्कर मराठीचा ठोकळा घेऊन घ्या. आपल्या ठोकळ्यामध्ये टॉपिक वाईज प्रश्न आहेत, 60 प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकचे. प्रत्येक टॉपिकचे किती प्रश्न आहे? 60 प्रश्न आहे. 25 सोडवा, उरलेले 35 प्रश्न राहू द्या, किंवा 30 सोडवा, 30 प्रश्न राहू द्या. कशासाठी हे मी तुम्हाला सांगते पुढे. टाईप वाईज झालं. मग आता टाईप वाईज तुमचा पूर्ण महिना गेला, आता उरले पुढचे महिना, है ना, काही दिवस. मग आता काय करायचं? मग आता एका दिवसाला 3 ते 4 टॉपिक सोडवायचा प्रयत्न करायचा, किंवा 2 टॉपिक घ्या. मग पुन्हा टॉपिक वाईज 2 दिवस 2 टॉपिक 25 प्रश्न 25 × 50 मिनिटात सोडवायचंच आहे काही पण करून. बरं जाऊ द्या, चला 25 प्रश्न 30 मिनिटात 1 तासामध्ये सोडवताच आले पाहिजे. तर कुठे तुमचं पोलीस भरतीच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 25 प्रश्न 30 मिनिटांमध्ये सोडवून होतील. आता हे झालं टॉपिक वाईज, एक दिवस पाहिलं, टॉपिक वाईज 2 दिवस झालं. मग आता तुम्हाला करायचे आहे मिक्स 25 प्रश्न 25 मिनिटात. प्रयत्न करा, नाही 25 तर 30 मिनिट. आपण काय करतो माहितीये, आपलं जे टार्गेट दिलं असतं, काय टार्गेट आहे? 30 मिनिटाचं. मग प्लस मायनस 1 मिनिट चालतो मॅडम, नाही चालत, चालत नाही. 30 मिनिटाचे 30 मिनिटच घेतले पाहिजे. काय होतं माहितीये, परीक्षामध्ये 30 मिनिटं आहेत ना, 32 चालतील 33 चालतील 34 चालतायत 35 चालतंय. अरे पण गणितासाठी 25 मिनिटं उरतात हे लक्षात येत आहे का तुमच्या? नाही ना. मग काहीही करून लवकरात लवकर संपवायचं आहे आपल्याला. जेवढ जर शेवटचे काही मिनिटं आपल्या हातात राहिले तर आपण पेपर रिचेकिंग करू शकतो. मुलांचे मागच्या वर्षी फोन होते, मॅडम गोळे करायचे राहिले, वर्तुळ करायचे राहिले घाईघाईमध्ये. त्यामुळे या चुका करायच्या नाहीयेत. तुम्हाला काय काय सांगितलं आहे मी, नवीन विद्यार्थी असू दे, जुने विद्यार्थी असू दे, सगळ्यात पहिले अभ्यासक्रम काय आहे हे लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण बेसिक कन्सेप्टसाठी 5वी आणि 8वी घेतलं तरी चालेल, स्कॉलरशिपचं पुस्तक पाहायचं आहे. त्यावर बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर आपण टॉपिकवर प्रश्न सोडवायचे आहेत. सराव प्रश्न सोडवू शकता, कारण की तुम्ही जर बॅच लावली असेल तर तिथे तुमचे दररोज सराव प्रश्न, म्हणजे दररोज प्रश्न उत्तर होतीलच. पण तुमच्याकडे बॅच नसेल किंवा तुमच्याकडे तुमचं कुठलं पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यात न सोडवू शकता, किंवा बेस्ट टिक्कर मराठीचा ठोकळा जो 99 रुपयाला आहे तो तुम्ही आपल्या इथनं विकत घेतलात ऍप स्टोअरवर, सॉरी आपल्या ऍपवरनं, तरी तुम्ही सर्व विषयांचा अभ्यास करू शकता, ज्यामध्ये सर्व विषयांचे टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत. 30 प्रश्न किंवा 25 प्रश्न घ्या, तासभराचा टाइम लावा, तुम्हाला समजेल कसं येते. दुसऱ्या टायमाला तेवढं झालं ना टॉपिक संपून, मग परत पुढच्या टायमाला 2 टॉपिक घ्यायचे, 25 प्रश्न 1 तासात सोडवायचे. नाही, 25 प्रश्न 30 मिनिटात एका टॉपिकचे, 25 प्रश्न दुसऱ्या 30 मिनिटात दुसऱ्या टॉपिकचे, असे तुमचं झालं 1 तास. हो ना, मग आता इथे लिहून ठेवते. मग आता करायचे आहेत 25 मिक्स प्रश्न 25 मिनिटांमध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आता हे झालं की तुमच्याकडे 90 दिवसामध्ये तुम्ही तयार होता, खरंच होता. आता मी आहे ना, हे वरवर एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाइम तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्ही हे टार्गेट जर तुम्हाला करायचं असेल ना, तर तुमच्याकडे 50 ते 60 दिवस पण खूप आहेत.
22च टॉपिक आहेत आपले आणि सोपे टॉपिक आहेत. दररोज युट्यूबचं लेक्चर तुम्ही अटेंड करतातच आहेत, त्यामध्ये सुद्धा तुमचे पीवायक्यू होत आहेत, त्यामध्ये तुमचे मिक्स प्रश्न होत आहेत, त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजत आहेत, तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी करताय, तुम्ही पीवायक्यू पेपर सोडवताय, तुम्ही स्वतः अतिसंभाव्य पेपर सोडवताय किंवा टेस्ट सिरीज पाहत आहात किंवा सोडवत आहात, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत होत आहेत. मग आता तुमच्याकडे वेळ आहे, संधी आहे, स्ट्रॅटेजी आहे, याचा अर्थ तुमच्याकडे आता या वर्षी वर्दी सुद्धा आहे. असा जर आपण दररोज विचार केला आणि असं जर आपण दररोज म्हणत राहिलो तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला वर्दीवर पाहण्याची जी इच्छा आहे सगळ्यांची ती पूर्ण होणार आहे. हा ना, शेवटी काय तर आपल्याला सगळ्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिसायचं आहे. हो ना, फक्त हॅपी बर्थडे म्हणून स्टेटस ठेवलाय असं नकोय. तो आपल्यावर जो गुलाल उधळला गेलेला आहे छान आणि जो आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, आनंदाश्रू आहे, त्याचा व्हिडिओ, त्याचे फोटो, आपण केलेली मेहनत, त्याची माहिती, हे सगळं आपल्याला आपल्या आवडती किंवा नावडतीच्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर पाहायचं आहे. हे जर तुम्हाला घडवून आणायचं असेल तर सांगितलेली स्ट्रॅटेजी बघा, टाइमपास करू नका. ओके, अभ्यासक्रम पाहिला आहे, लिहून दिलेले आहेत टॉपिक, सगळे टॉपिक व्यवस्थित पाहायचे आहेत. अभ्यासक्रम पाहिला, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत पीवायक्यू मध्ये पाहायचंच आहे. 2 वर्षाच्या पीवायक्यूचा सराव किंवा पाहून झालंच पाहिजे. 7 ते 8च प्रश्न रिपीट होत आहेत, त्यामुळे 100 प्रश्न पाठ करत बसू नका, ते लक्षात ठेवत बसू नका. ठीक आहे, त्यानंतर टॉपिक वाईज आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि मिक्स प्रश्न सोडवायचे आहेत. मिक्स प्रश्न याच्यासाठी की एंड टाइमला आपण टॉपिक वाईज जेव्हा सोडवतो ना तेव्हा आपल्याला फक्त टॉपिक वाईजच आठवतं. विद्यार्थी काय करतात, जो टॉपिक आवडतोय फक्त तोच टॉपिक कंटिन्यू करतात. नाही, आपल्याला परीक्षेमध्ये मिक्स प्रश्न येणार आहे, त्यामुळे मिक्स प्रश्नांचा अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे. एंड टाइमला आठवतच नाहीये असं करू नका. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक दिलेली आहे तुम्हाला, तर आता तुम्हाला माहिती आहे रांगेतील स्थानमध्ये शॉर्ट ट्रिक आहे, घड्याळामध्ये शॉर्ट ट्रिक आहे, दिशाज्ञांमध्ये आहे. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहेत असे सर्व ठिकाणचे शॉर्ट ट्रिकचे प्रश्न हे नेहमी सोडवताना शॉर्ट ट्रिकनेच सोडवले गेले पाहिजे, तर तुमच्या शॉर्ट ट्रिक लक्षात राहील. आम्ही शॉर्ट ट्रिक कशासाठी वापरायचं ठरवतो, आम्ही शॉर्ट ट्रिक ठरवतो परीक्षेला वापरणार. अरे पण तुम्ही जेव्हा तुमच्या लक्षात केव्हा येणार, जेव्हा तुम्ही त्याचा वारंवार वापर करणार. हो ना, एखाद्या गोष्टीचा जर वापर होतच नसेल तर ती काही उपयोगी येणारच नाही आपल्याला एंड टाइमला. आता फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट विकत घेतली, ती केव्हा तरीच वापरत असाल तुम्ही आणि तुम्ही म्हणणार मी माझ्या स्पेशल दिवशी घालणार आहे. ड्रेसच घ्या, तुम्ही विकत घेतला आणि तुम्ही म्हणणार मी ना आता घालणारच नाही, त्याला मी माझ्या स्पेशल दिवशी घालणार आहे. फॉर एक्झाम्पल काही बर्थडे आहे किंवा काय, आणि त्या दिवशी ड्रेस उघडला, होतच नाहीये. साईज पाहिलीच नाही, आवडला म्हणून घेतलं असं होतं ना. तुम्ही जर तो आधीच पाहिला असता तर तेव्हाच चेंज करून आले असतात. ओके, 3-4 वेळा घातलं असतं तर समजलं असतं. त्याच पद्धतीने शॉर्ट ट्रिकचा सराव करायचा असेल तर ज्या टॉपिकचे शॉर्ट ट्रिक आहे त्या टॉपिकचे त्या टाईपच्या प्रश्न जेव्हा सोडवत असाल तेव्हा तीच शॉर्ट ट्रिक वापरायची, तेव्हा कुठे ती परीक्षेच्या दिवशी आपल्याला शॉर्ट ट्रिक आठवेल. ठीक आहे, कळलं तुम्हाला बुद्धिमत्ताचा अभ्यास 90 दिवसात कसा करायचा आहे ते. 90 दिवस खूप आहेत बाळांनो, 3 महिने आहेत. 90 दिवसामध्ये 3 ते 4 महिने करू नका, 120 दिवस होत आहेत. आणि जो काही अभ्यास करत असाल त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. संडेच्या दिवशी रेस्ट म्हणजे पूर्ण रेस्ट नका करू, तर ऍटलीस्ट एकदा पुस्तक उघडून बघा की तुम्ही 6 दिवस काय अभ्यास केलेला आहे तो, जेणेकरून तुम्हाला तो दिवस जर असाच रिकामा गेला पुढचे 6 दिवस तुमचे पुन्हा रिकामे जाणार, हेच लक्षात ठेवायचं. अभ्यास हा असा एक घटक आहे, जर त्याला रोज घेतलं तर त्याला आपण आवडतो, कारण आपल्याला तो आवडतच नाही ना, त्याने आपल्याला आवडून घेतलं पाहिजे म्हणजे गरजेचं आहे. मग अभ्यास जर रोज केला तर त्याने आपल्याला आवडून घेतो किंवा तो आपल्याला आवडून घेतो, मग आपण पण त्याला आवडतो. आणि अभ्यास जर 1 दिवस नाही केला तर त्या 1 दिवसाचं नाही आपल्याला पुढचे कित्येक दिवस मागे खेचतात. त्याच्यामुळे अभ्यास करताना रोज पूर्णच अभ्यास करायचा आहे असं म्हणत नाही, रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे असं आत्ता शेवटच्या क्षणाला मी म्हणणार नाही. रोज आहे तो 1.5 तासाचा अभ्यास झाला पाहिजेच माझ्या विषयाचा, गणिताच्या विषयाचा 1.5 तास, 1.5-1.5-3 तास झाले, 1 तास GK, 1 तास मराठी व्याकरण, 5 तास झाले, 1 तास तुम्हाला पेपर सोडवायचा असेल 1 किंवा 1.5 तास, ते 2 तास घ्या, 7 ते 8 तास झाले. आणि तुमचं ग्राउंड,
10 तास, 8 तास झोपणार, 18 तास झाले, 6 तास इतर गोष्टींना तुम्हाला लागणारच, जेवण, टीव्ही, मोबाईलवर काही जे आहे सर्च करणं, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, जे काही आहे पाहिजे, दररोजच्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू ठेवू द्यात. दररोजच्या गोष्टींमध्ये कंटाळा, म्हणजे मी आता ना इन्स्टा बंद करणार आहे, मी आता व्हॉट्सअप बंद करणार आहे, या सगळ्यांनी होतं काय, आपले एक जवळजवळ 15 दिवस जातात स्वतःला समजण्यामध्ये, यार माझे इन्स्टा बंद आहे, कोणी काय शेअर केलं असेल का, व्हॉट्सअपवर काय चाललंय, मला कोणाचे बर्थडे कळत पण नाहीये, मला काही इन्फॉर्मेशन भेटत पण नाहीये, हा ना, जातातच आपले. म्हणून जो आहे तो चालू ठेवा, फक्त टाइम मध्ये लिमिट आणा. प्रत्येक ऍपवर आपण एक लिमिट सेट करू शकतो, त्यानंतर ते काही ऍप आपलं सपोर्ट नाही करत, त्यामुळे लिमिट सेट करून ठेवा. ते जे वरचे 6 तास आहे त्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट तर तुमच्या हातामध्ये, अभ्यासच करायचा आहे, ग्राउंडच करायचा आहे की जे तुमचं दैनंदिन गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. अभ्यासाचं कसं करायचं शेड्यूल, हा ना, ग्राउंड आणि लेखी कशा पद्धतीने करायचं आहे मॅनेज, यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी. आजचा व्हिडिओ आणि आजची स्ट्रॅटेजी जर तुम्हा सगळ्यांना आवडत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि मला तुम्ही एखादा जर टॉपिक सुचवू शकता की मॅडम ह्याच्यावर प्लीज आम्हाला मोटिवेट करा, तर मी तुम्हाला मोटिवेट करायला तयार आहे. आय एम ऑलवेज फॉर यू, विथ यू, तुमच्या सोबत असेल, तुमच्यासाठीच आहे मी इथे. तुम्हाला हवं ती मदत तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता, रिलेटेड टू स्टडी, रिलेटेड टू ग्राउंड, रिलेटेड टू पोलीस भरती किंवा रिलेटेड टू अदर एक्झाम्स, ठीक आहे. पर्सनल गोष्टीमध्ये मी तुमच्यासोबत नाही, ओके. तुमचं आणि माझं नातं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्या पद्धतीने एक बाउंड्री आहे आपली. काहीही अडचण आली बॅज बद्दल, ठोकळ्याबद्दल, माझ्या विषयाबद्दल किंवा इतर कोणाच्या विषयाबद्दल, किंवा डिप्रेशन आलं, निगेटिव्ह थॉट आले, तरी सुद्धा तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉल करून बोलायला फ्री आहात. शेवटचे काही दिवस आपल्याला संधी आलेली आहे, सुवर्ण संधी म्हणा, हिऱ्यांनी सजवून आणा त्या संधीला, प्लॅटिनमनी सजवून आणा त्या संधीला, पण जी आलेली आहे संधी ती आपली करून घ्यायची आहे. त्यामुळे हवी ती मेहनत करायला तयार जर तुम्ही असाल तर आम्ही तर तुमच्यासाठी तयार आहोतच. एवढं बोलते, ऑल द बेस्ट, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट, आणि अजून काय, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, होतीलच, आणि आपल्याला स्टेटस बनवायचा आहे, त्यामुळे त्या गोष्टी, त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची आहे. आज थांबते, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, थँक्यू सगळ्यांना.